माझा अपमान झाल्यानं लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केली आहे. झी 24 तासचे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही नाराजी बोलून दाखवली. अमित शहांनी सांगितलं म्हणून निवडणुकीला तयार झालो, मात्र शेवटपर्यंत उमेदवारी जाहीर केली नाही तो अपमान होता असं भुजबळ म्हणाले. असा एक मेसेज गेला की मग तुम्ही काय इच्छुक नाहीत का, तुम्ही थोडंसं विड्रॉ झाले आहात सगळ्या प्रक्रियेतून, असं काय विड्रॉ म्हणजे काय? मग मी एक म्हणलं, मग छगन भुजबळ हा काय, मी काय मागितलं नाही तुमच्याकडे सीट, म्हणजे मी काय तुमच्या दारात येऊन पडू काय की मला सीट द्या, जाहीर करा. तुम्ही सांगितलं म्हणून मी तयार झालो होतो आणि निवडूनही आलो असतो. परंतु तो एक महिन्यानंतर काय अशी अवहेलना झाली असं मला वाटलं. आणि मला असं वाटलं अवहेलना झाली. ऑफकोर्स सगळ्या जगाचे नावं तुम्ही जाहीर झाले काय, आणि शेवटवर माझं नाव जाहीर होत म्हणजे तुम्हाला नाही करायचं काय, पण तुम्हीच सांगितलं होतं म्हणून तर मी तयार झालो होतो. मग नाही करायचं असं किंवा माझा तो अपमान असं मी समजतो आणि मी त्याच्यातून माघार घेतली. त्या सगळ्या अपमानामुळे तुम्ही माघार घेतली आणि म्हटलं तुम्ही आता तुम नाव जाहीर करा, आम्ही काम करणार.